मुलीच्या लग्नासाठी सर्वोत्तम फर्निचर बस्त्याचा उपहार समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर 7499-9196-96. नमस्कार. 10 तारीख म्हणजे ह्या जून महिन्याची 10 तारीख म्हणजे राष्ट्रवादीचे जे कोण कार्यकर्ते आहे त्यांच्या दृष्टीनं मोठी पर्वणी. दरवर्षी अगदी धूमधडाक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वानं प्रेरित झालेले कार्यकर्ते, अजितदादांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते, आदरणीय सुप्रियाताई जयंत पाटलांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते दरवर्षी अगदी धूमधडाक्यामध्ये हा वर्धापन दिन साजरा करतात. 10 जून 1999 पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर बघता बघता आता 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही पदार्पण करतो आहे. खरं तर 99 साली मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो आणि मधल्या पिरियडमध्ये माझा 12 मोठा प्रवास झाला आणि आता परत मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. म्हणजे तसा 99 घेतला तर आता हा म्हणजे मधल्या काळेमध्ये 2004 पासून माझी जवळजवळ राष्ट्रवादी पक्षापासून मी दूर गेलो होतो, परंतु आता परत 2019 माझ्या विरोधकांनी माझ्यावरती चांगले दिवस आणण्याचीसाठी खूप मोठी मदत केली. ते माझ्या पक्षात गेले आणि मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशित झालो आणि आज हा वर्धापन दिन आम्ही संपन्न करतो आहे. बुधवारी रक्तदान शिबिर ठेवलं आहे. बाकी छोटे मोठे म्हणजे कुठं जर मदत करता आले तर कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की जिथे जिथं मदती कार्य करता येईल तिथं करा. आणि हे रक्तदान शिबिर घेत असताना याची पण जाणीव झाली की ह्या काळामध्ये ऑपरेशन्स वगैरे कमी होत आहेत, त्यामुळं रक्तदानाची काही वेळेला गरज पडते. पण कार्यकर्ते किंवा जे सुजाण नागरिक यांनी बऱ्याच वेळा रक्तदान केल्यानं आता रक्तपेढ्यांक रक्तपुरवठा पुरेसा आहे, त्यांचं म्हणणं पडलं की जास्त रक्त जास्त दिवस राहत नाही, स्टोरेज करता येत नाही, ते खराब होतं. आता ऑपरेशन सुविधा परत सुरू झाल्यात, त्यांना जेवढी गरज लागेल तेवढं आम्ही त्या दिवशी रक्तदान करणार आहे. उर्वरित कार्यकर्त्यांची लिस्ट करून जेव्हा जेव्हा त्यांना रक्ताची गरज पडेल तर तेव्हा ते आम्ही प्रोव्हाइड पण करणार आहे. मग ह्या अशा पद्धतीनं आम्ही सगळं काम करतो आहे. त्यामुळं अकोले तालुक्यात तर 1,13,414 मतं मला मिळाली होती. म्हणजे त्यात आता महाविकास आघाडीचे म्हणजे त्यावेळेला शिवसेना जी नाराज होती भाजपवरती त्याही सगळ्या मंडळींनी मला मतदान केलेलं आहे. बाकी सर्वच पक्ष काही भाजपातीलही काही कार्यकर्त्यांना ज्यांना हा उमेदवारच मान्य नव्हता त्यांनीही मला मदत केली. त्यामुळं अकोले तालुक्यात मूठभर वळून टाकलेली मंडळी एका बाजूला आणि बाकी सगळी जनता एका बाजूला अशी चित्र होतं आहे आणि भविष्यातही राहील. त्यामुळं मला खात्री आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे. जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खूप चांगलं प्रेम करत आहे, त्यामुळं आम्ही सर्वजण मोठ्या धूमधडाक्यात नाही म्हणणार, कारण पक्षाचे वरतूनच आम्हाला रिस्ट्रिक्शन आहेत की सोशल डिस्टन्स पाळून आणि शांततेनं हा 10 तारखेचा वर्धापन दिन संपन्न करा. पण त्यानिमित्तानं तुम्हाला सर्वांनाही मनापासून शुभेच्छा आणि तमाम जनतेलाही मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा वर्धापन दिनाच्या.